संपूर्ण राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राला सधन समजलं जातं, मात्र याच पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांना पुन्हा एकदा महापुराचा फटका बसला. अनेक राजकीय नेत्यांचे दौरे सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि विरोधी पक्षनेते राज्याचे देवेंद्र फडणवीसजी सध्या या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. मी त्यांच्याशी बोलणार आहे. सर, सातारा, सांगली, कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यांचा तुम्ही दौरा करताय, एकतर काय परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळाली? राज्य सरकारनं त्याची दखल घेतली का? पूरग्रस्तांच्या व्यथा ज्या आहेत त्या राज्य सरकारपर्यंत पोहोचल्या का? काय सांगाल त्या? मला असं वाटतं की परिस्थिती बऱ्यापैकी गंभीर आहे आणि विशेषतः ज्यांना आपली घरं सोडून बाहेर राहावं लागत आहे अशा लोकांचा आक्रोश मोठा आहे. एकूणच आपण बघितलं असेल तर जिथे दरड कोसळलेले आहेत किंवा जिथे कोसळण्याची शक्यता आहे असे लोक मोठ्या प्रमाणात बेघर झाले आहेत. आणि आता मुख्य प्रश्न हा त्यांच्या पुनर्वसनाचा आहे. राज्य सरकारला तातडीची मदतही द्यावी लागेल आणि पुनर्वसनाचं धोरणही जाहीर करावं लागेल. अद्यापही तातडीची जी मदत आहे ती देखील बहुतांश लोकांना मिळालेली दिसत नाही आहे. तर मला असं वाटतं की आता बरेच दिवस झालेले आहेत त्यामुळे सरकारने तातडीची मदत, म्हणजे बाकी कॅबिनेटचा निर्णय वगैरे या गोष्टी होत राहतील, पण NDRFच्या नियमांमध्ये जी तातडीची मदत असते ती तरी तात्काळ लोकांना मिळावी अशी अपेक्षा आहे. पण आता काल दिवसभर कॅबिनेटची बैठक म्हणजे चालली, बराच वेळ चालली, पॅकेजच जाहीर केलं नाही, राज्य सरकार अजून का वेळ करतं असं वाटतं? मला काय त्याच्यात पॅकेज जाहीर करायचं आहे हे माझ्या लक्षात येत नाही. जे काही करायचं असेल राज्य सरकारने तातडीने करावं. काय असतं की अशा काळामध्ये लोकांमध्ये एक निराशा असते आणि सरकारकडनं अपेक्षा असते आणि जर ती अपेक्षा लवकर पूर्ण झाली नाही तर ती निराशा वाढत जाते. आत्ता लोक जेव्हा बेघर असतात समोर काय होणार असं प्रश्नचिन्ह त्यांच्यासमोर असतं, अशा वेळी अधिक वेळ घालवणं योग्य नाही आहे. समजा सरकार असं सांगू शकतं की आत्ता हे पॅकेज आम्ही दिलेलं आहे आणि अजून काही नंतर भर घालायची असेल तर सरकारला थांबवतं कोण आहे? कोणी थांबवत नाही आहे ना. त्यामुळे तातडीचे ज्या काही अनाऊन्समेंट आहेत त्या सरकारने कराव्यात अशी आमची अपेक्षा. कोल्हापूरचा जर विचार केला तर रेड झोन, ब्ल्यू झोन, त्या तुम्ही त्या काळात मुख्यमंत्री होतात, अतिक्रमणं कोल्हापूरमध्ये वाढली असा एक आरोप होता. नाही, खरंच आहे की कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कसं आहे की आपण बघितलं असेल की नदीचं पात्र जे आहे ते इतकं प्रचंड मोठं पात्र आहे, त्याचा कॅचमेंट एरिया मोठा आहे आणि त्या मनाने मागच्या 15-20 वर्षात 25 वर्षात कॅचमेंट एरियातली बांधकामं वाढली आहेत. पण आता त्याला आउट ऑफ बॉक्स सोल्युशन्स आपल्याला विचार करावे लागतील. लोक स्थलांतरित व्हा म्हटलं तर स्थलांतरित होत नाहीत. नवीन जागा त्यांना द्यायच्या तर त्यात अनेक अडचणी आहेत. लोकांच्या रोजगाराचा प्रश्न असतो. त्यामुळे एकीकडे आपल्याला फ्लड्स येणार नाहीत म्हणजे पूर येणार नाही या संदर्भात काही व्यवस्था करावी लागेल. उदाहरणादाखल मला आठवतं की 25 नोव्हेंबर 2019 वर्ल्ड बँकेसोबत आम्ही एक करार केला होता आणि नंतर ते कॅबिनेटला घ्यायचं होतं, ज्याच्यामध्ये हा जो काही सातत्याने पूर येतो याला डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातून हे सगळं पाणी दुष्काळी भागात न्यायचं. कारण हे जे पुराचं पाणी आहे हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोघांच्या हिस्स्यात अलॉट झालेल्या पाण्यापेक्षा अधिकचं पाणी आहे. त्यामुळे हे जर डायव्हर्शन कॅनलने नेलं आणि वर्ल्ड बँक त्याला मदत करायला तयार आहे, तसं वर्ल्ड बँकेने त्या दिवशी तत्वता मान्यताही त्याला दिली होती, अशा प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतील. दुसरं, या सगळ्या भागातली जी काही बांधकामं आहेत ती बांधकामं रेग्युलेट करत असताना त्याच्याकरता काही नवीन नॉर्म्स तयार कराव्या लागतील. कारण कदाचित सगळी बांधकामं जर रेग्युलेट करता आली नाही, काही झोन्स त्या ठिकाणी परिवर्तित मागच्याही काळात सरकारने आत्ता केले आहेत, तर त्या संदर्भात विशेष बांधकामं जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत लोकांचा जीव हा सातत्याने धोक्यात राहील. हे पूर परिस्थितीचं झालं. तुम्ही कोकणात देखील दौरा केला, दरड कोसळत आहेत, सह्याद्रीचा जी पर्वतरांग आहे ती ढासळत चालली आहे, केंद्रात तुमच्या पक्षाचं सरकार आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणून तुम्ही मोदीजींकडे काही मागणी करणार आहात का? अभ्यास व्हावा एकंदरीत आणि हे ह्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी यासाठी. पहिल्यांदा आपल्या आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या डोक्यात नाही काढून टाका की सगळ्या गोष्टींकरता मोदीजींकडे जायची गरज नसते. हे सगळे राज्याचे विषय आहेत. राज्यांनी याचा जिओलॉजिकल सर्व्हे केला पाहिजे आणि त्यांना जर काही अडचणी असतील तर जरूर मोदीजी देखील त्यात मदत करतीलच. पण मला असं वाटतं की आत्ताची परिस्थिती अशी आहे की भूस्खलनाच्या घटना का वाढल्या आहेत या संदर्भातला एक वैज्ञानिक अभ्यास
हा राज्य सरकारने तात्काळ इनिशिएट केला पाहिजे, कारण ज्या गावांमध्ये भूस्खलन झालेलं आहे अशी गावं भूस्खलनाच्या यादीतच नाही आहेत, ती व्हल्नरेबल म्हणून ती यादी जी काही आहे त्याच्या बाहेरची ती आहेत. म्हणजे काही टेक्टॉनिक शिफ्ट आहे का, काही वेगळ्या प्रकारचा त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आहे का, याचा कुठेतरी अभ्यास हा मात्र निश्चितपणे केला पाहिजे. तुम्ही मुख्यमंत्री असताना देखील महापूर आला होता 2019 साली, म्हणजे त्यावेळेलाही गंभीर परिस्थिती होती. आत्ता उद्धव ठाकरे यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे? नाही, माझी एकच अपेक्षा आणि माझ्या अपेक्षेपेक्षा जनतेची अपेक्षा महत्त्वाची आहे. आणि जनतेची अपेक्षा एवढीच आहे की त्याही काळात आम्ही जनतेच्या पाठीशी उभं राहिलो. सगळे GR बदलले, NDRF, SDRF सगळ्या नॉर्म्स ज्या होत्या या नॉर्म्स बाजूला ठेवल्या आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये अधिकची मदत करावी लागते. आम्ही कोणाच्याही मदतीची वाट पाहिली नाही, केंद्र सरकार नाही किंवा दुसरं कोणी नाही. राज्य हे आपलं संपन्न राज्य आहे, किती अडचणीत असलं तरी आपल्या लोकांना आपण मदत करू शकतो. आणि आम्ही तात्काळ सगळे GR बदलून, म्हणजे ते लँडमार्क GR आहेत, आपण बघू शकता आजही ते रेफर होतात, बदलून आम्ही त्या ठिकाणी मदत केली. आज आपल्याला अनेक ठिकाणी त्याहीपेक्षा अधिक मदत करण्याची आवश्यकता दिसून पडते आहे. काही वारंवार परिस्थिती उद्भवल्यामुळे लोक अधिक अडचणी आहेत, कोरोनामुळे अडचणी आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की अपेक्षा लोकांची एवढीच आहे की लवकर मदत व्हावी. मग शेवटचा प्रश्न माझा हाच असेल की मग अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नाहीत, मग तीन पक्षांचं वेगवेगळे विचारसरणीचं सरकार झालंय म्हणून हे होत आहे असं वाटतं? नाही, एकूणच काही ना काही प्रमाणात ते होतच आहे. याचं कारण कसं आहे की आपण वारंवार बघितलं की अनेक वेळा मंत्री काही घोषणा करतात, कॅबिनेटमध्ये निर्णय वेगळे होतात, अनेक वेळा घोषणा होऊन निर्णयच होत नाहीत. एकूण समन्वयाचा अभाव हा तर या सरकारचा स्थायी भाव आहे. पण तरी माझं मत असं आहे की या बाबतीमध्ये समन्वय घडवण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा समन्वय घडवला पाहिजे, सगळ्या तिन्ही पक्षांना एकत्रित बसवलं पाहिजे आणि तात्काळ निर्णय केले पाहिजे. शरद पवारांनी त्यात लक्ष द्यावं असं वाटतं? नाही, आता ते त्यांचा इंटरनल मॅटर आहे. धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह मी संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, सातारा.